कौतुक या ठिकाणी करूया। अंकुश वाघ अगदी कोंडा कोंडा परिसर ज्यांच्या पूर्णपणे ताब्यात आहे आणि त्यांच्या शब्दापुढे आणि जांभीरचे ते करत सदस्य आहेत म्हणजे चौक ग्रामपंचायतीचे ते सदस्य आहेत आणि त्यांचं आम्ही या ठिकाणी वेलकम करतोय। कारण की संपूर्ण अंकुश अंकुश वाघ आणि त्यांचं आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय। अख्खा कोंडा परिसर त्यांनी पिंजून काढलाय आणि ज्या ज्या वेळी खऱ्या अर्थानं कोंडा परिसरामध्ये जायचं असतं ना त्या त्यावेळी अंकुश वाघ यांच्या शब्दापुढे कोणीच जात नाही। तेवढी त्यांनी मित्रांना हैसियत त्यांनी कमावली आहे आणि जांभीरची ते खऱ्या अर्थानं रहिवासी आहे सध्या आणि सदस्य देखील आहेत। त्यांचं आम्ही करतो वेलकम। गोलंदाज तयार आहे। पॉवर प्लेचा पहिले षटक पहिल्याच बॉलवरती भास्कर पाटील ऑन स्ट्राईक होता ऑन स्ट्राईक वरती आहे। पंचांचा येतो व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईटच्या बरोबरीनं पहिली अवंतर धाव या ठिकाणी धावपंकावरती जॉईंट होतीये। समीर आपण या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर चांगली कामगिरी या ठिकाणी केली जाते। या संपूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्या खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला, चांगली बॅटिंग पाहिली आपण, चांगली गुणंदाजी पाहिली, चांगलं क्षेत्ररक्षण या स्पर्धेमध्ये पाहिलं, चांगली अंपायरिंग पाहिली, चांगलं समालोचन पाहिलं, चांगली स्कोरिंग या स्पर्धेमध्ये पाहिलं। त्या सर्व गुणगुणी खेळाडूंचं अंपायरिंगचं त्यानंतर अंपायरचं आणि या सर्व खेळाडूंचं आम्ही या ठिकाणी कौतुक करतोय। आमचे समालोचक मित्र समीरजी राणे असतील त्यांचं देखील आम्ही कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेण्यात आली खऱ्या अर्थानं। उमेश गावडे असतील, जयदास गडगे असतील, त्यानंतर संजय गावडे असतील, नितीन गावडे असतील, अजय गावडे, प्रथमेश मुने, भावेश शिलके, मनीष गावडे, अलंकार कोंडिलकर, ओमकार कोंडिलकर, स्वराज मुने, सुजल गावडे, स्वस्तिक गावडे असतील, निखिल गावडे असतील, प्रेम गावडे, विकास शेलके, सर्वेश गडगे असतील, आतिश गावडे असतील, विराज भोपी असतील, यश गावडे असतील, यज्ञेश मुने असतील, विजय कोंडिलकर, विशाल गावडे असतील, वैभव गावडे असतील, स्वराज गावडे असतील, नैनेश जुवाटकर असतील आणि कल्पेश कोंडिलकर यांची या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत पाहायला मिळते। फार चांगली या ठिकाणी मेहनत घेतली जाते आणि फलंदाज या चेंडूवरती होतोय बाद। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। ती बारवई टीमचा पहिला गोलंदाज आहे वैभव या गोलंदाजाकडून। दोन चेंडू त्यांना डॉटबॉल टाकले आणि तिसऱ्या चेंडूवरती त्यांनी महत्वाची विकेट प्राप्त केली आणि परतीचा प्रवास करावा लागला तो भास्कर पाटील या फलंदाजाला। नीरज नीरज कोंडिलकर आपण थोडीशी गाडी थोडीशी पाठी घ्यायची।
नीरज गावडे थोडीशी गाडी पाठी घ्या प्लीज, कारण त्या ठिकाणून गाडी येतात आतमध्ये. बाजूला तुम्ही गाडी लावा लेफ्ट साईडला, नाही तर सालीपाशी गाडी लावली तरी चालेल, किंवा तुमच्या लेफ्ट साईडला जरी गाडी राईट साईडला गाडी लावली तरी चालेल. आणि फलंदाज या ठिकाणी अजून एक हादरा मिळतोय, चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज वैभव. हा गोलंदाज अजून एक हादरा मिळेल ते गावदेवी टेंबरे टीमला. पाच चेंडू, पाच चेंडूंची पेगी करून झाली, एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, तीन षटकांचं सत्र आहे आणि त्यासाठी आपण लवकरात लवकर या ठिकाणी स्पीडअप करायचा प्लीज. चार धाबा धाव पलकावरती, पाच चेंडूचा खेळ इथून संपलाय. यतीन गावडे बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी घेतात, त्यानंतर उमेश गावडे असतील, त्यानंतर जयदास गडगे असतील, त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी पाहिली म्हणजे, आणि फक्त आणि फक्त काशीनाथजी गावडे यांच्यावरती असणारं प्रेम ते या ठिकाणी व्यक्त करतायत. गोल्डन मॅन या ठिकाणी आमचे काशीनाथजी गावडे मंचावरती बसलेत आणि त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आणि त्यांच्या नावाची आणि मानाची आणि सन्मानाची ट्रॉफी आपण या ठिकाणी अनुभवतोय. काशीनाथजी गावडे साहेबांचं पुन्हा एकदा आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो, कारण की त्यांच्या स्पर्धेसाठी समायोजन करण्यासाठी आम्हाला पात्र त्यांनी समजलं. गोलंदाजी माकवरती गोलंदाज तयार आहे वैभव. टॅपिंग क्रिकेट, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये रोमित, चेंडूच्या खाली येतो, चेंडू उचलणार पिकणार तर तुरी मिळेल, केवळ एकच धाव एका धाबेच्या बरोबरीनं. षटक क्रमांक पहिलं इथून संपुष्ट, धाव पलकावरती धाब आहेत, त्या एक बाद दोन बाद पाच ही स्थिती आहे मैदानच्या आतमध्ये गावदेवी टिमरे टीमची. ठीक आहे, वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून अण्णा गावडे यांचे सुपूत आणि ज्यांनी नुकताच सीपीएल गाजवली, शेवटच्या मोमेंटला येऊन खऱ्या अर्थानं सामने त्याने जिंकवले, ते खऱ्या अर्थानं नीरजजी गावडे यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. नीरजची बॅटिंग आम्ही पाहिली होती लाईव्हच्या माध्यमातून आणि आम्ही देखील त्या ठिकाणी होतो समालोचन करण्यासाठी, परंतु अप्रतिम फलंदाजी करणारा हा फलंदाज आहे. जॉबच्या अभावी खरं त्यांना प्रॅक्टिसवरती वेळ देता येत नाही, परंतु क्रिकेटवरती असणारं आतोनात प्रेम त्यांचं आपण पाहिलं आणि चांगली बॅटिंग नीरज या फलंदाजच्या बॅटमधून आपण पाहिली. पाच धाबा आहेत त्या धावपलकावरती, गोलंदाज तयार आहे. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतो, पहिला चेंडू या ठिकाणी व्हाईट बॉल, सचिन हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे. या एकेरी धाबेच्या बरोबरीनं, या अमंतर धाबेच्या बरोबरीनं धावपलक जाऊन पोहोचेल ते सहा या धाब संख्येवरती. सहा धाबा धाव पलकावरती आहे. नील एंटरप्राइजेस या पुरस्कर्त्याने खऱ्या अर्थानं टी शर्ट स्पॉन्सर केल्यात खऱ्या अर्थानं बारबाई टीमसाठी. हा चेंडू या ठिकाणी डॉटबॉल येतोय, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गोलंदाजाकडून आणि हा चेंडू देखील या ठिकाणी येतोय डॉटबॉल. पहिला चेंडू स्वेळ टाकला गोलंदाज काय रे सचिन या गोलंदाजानं आणि तदनंतर या चेंडूवरती त्यानं कमबॅक केलं. सचिन एक चांगला गोलंदाज आहे,
बरेचसे चांगले जिगरबाज युवा खेळाडू बरोबर टीम कडे आपल्याला पाहायला मिळतात. आज चांगला फटका पॉइंट आणि कव्हरच्या मधून एक्स्ट्रा कव्हर मध्ये सीमारेषा पलीकडे जातोय, येतोय दर्जेदार चौकार. चौकारच्या बरोबरीनं दहा पलक जाऊन पोहोचेल ते दहा या धाव संख्येवरती. दहा धाबा दहा पलकावरती ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आहे रोशन गावंडे जो ऑन स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा वेगावरती स्वार होतोय सचिन, चांगली कामगिरी या ठिकाणी तो करतोय. आणि जयेश कोंडीलकर आयोजक त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. काशीनाथ गावडे यांनी ऑर्गनाईज केलेली स्पर्धा आमदार चषक 2024 हे चांगलं पर्व. पुन्हा एकदा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येईल, नकारात्मक इशारा पंचांचा येतोय. आणि या व्हाईटच्या बरोबरीने दहा पलक जाऊन पोहोचेल ते 11 या धाब संख्येवरती. 11 धाबा दहा पलकावरती पाहिलं म्हणतात. समीरजी राणे यांचं समालोचन आपण या अगोदर ऐकलं आणि चांगलं समालोचन त्यांनी खऱ्या अर्थानं केलं. मराठी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व आहे आणि चांगलं समालोचन त्यांचं आपण या अगोदर ऐकलं. आज चांगला फटका अगदी मित्रांनो मिड ऑफ वरून वाईड इज लॉंग ऑफ सीमा रेषा पलीकडे येतोय हा षटकार. बरोबर दहा पलक जाऊन पोहोचेल ते 17 या धाव संख्येवरती. 17 धाबा धाव पलकावरती आहेत. सचिन वरती हल्ले या ठिकाणी चढवले जात आहेत. गोलंदाज तयार आहे. आज चेंडू या ठिकाणी डॉटबॉल पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक या ठिकाणी केलं जाईल. 17 धाबा धाव पलकावरती पाहायला मिळतोय. 6 चेंडू मध्ये खरं तर 22 पेक्षा जास्त धाबा खर्ची करून आलाय बारबाई संघ. अन्यथा त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी क्वालिफाय केलं असतं. परंतु 6 चेंडूमध्ये करार करताना 22 पेक्षा जास्त धावा त्याने खर्ची केली आणि तदनंतर या स्पर्धेमध्ये ते दाखल होत आहेत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे आबेमध्ये. जेला कॅरी केलं जाईल का रोमित चेंडूच्या खाली आला आणि जेला कॅरी केलं रोशन गावंडे होईल या चेंडूवरती झेलबाद. षटकार येतोय पहिल्या चेंडूवरती आणि 23 जाबा आहेत त्या दहा पलकावरती. 23 जाबा दहा पलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज संकेत तयार आहे. ऑन साईड मध्ये हा चांगला फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत
एक डाव दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु एकच धाव या चेंडूवरती म्हणते लंकेश आता ऑन स्ट्राईक वरती असेल, 24 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. संकेत एक चांगला गोलंदाज आहे, त्यापेक्षा मी तर म्हणजे एक ग्रेट ऑलराऊंडर आहे. संकेतची जर बॅट टलपली ना तर 50, 55, 60 धावं संकेतचा देखील पाठलाग तो मैदानाच्या आतमध्ये करू शकेल, इतका ताकद मी तर म्हणजे हा फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण कित्येक मैदानावरती पाहिल्यात, परंतु तो गोलंदाजी माकवरती आहे. 2 चेंडूंची पैकी केली आहे, 23 धावा आहेत त्या धावफलकावरती. पंचांकडे अपील या ठिकाणी केली जाते, उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी होता या अपील मध्ये आणि त्यानंतर दात पेटाळली आणि जरूर हा चेंडू देखील डॉट बॉल येतोय. 24 धावसंख्येवरती धावपलक या तिकीट या ठिकाणी स्थिरावलं जात आहे. 24 धावा आहेत त्या धावपलकावरती आणि 3 संपुष्टात येतोय. हा चांगला फटका लंकेच्या बॅट मधून पारे मिळतोय हा षटकार. अनिरुद्ध सोनावणे यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यांच्या साथीला ज्यांच्या सौभाग्यवती वासांबे गृहग्राम पंचायतच्या सदस्य ते एकनाथ काणे यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं देखील करतो आम्ही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. दत्ता काणे यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वकांनी सहर्ष स्वागत करतो, कारण की ज्यांनी आमच्या शब्दाला मान दिला कालच्या दिवसामध्ये आणि त्यांचा मान आम्ही काल रात्री राखला आणि त्याबद्दल खऱ्या अर्थात त्यांचा आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. गोलंदाजी माकवरती गोलंदाज संकेत या ठिकाणी तयार आहे. जरूर अगदी रहदारीचा हा रस्ता आहे. अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं ना तर एक संकट आलं होतं इरसालवाडी आणि त्यानंतर दरड कोसळल्यानंतर अगदी बऱ्याचशा मित्र म्हणेन युवकांचं आणि त्यानंतर बरेचसे मित्र म्हणेन सगळे जे असतील ना मित्र म्हणेन छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांचा प्राण ज्यांनी गमावलं खरं त्या ठिकाणी आणि त्यानंतर सरकारने जो निर्णय घेतला ना एकनाथजी शिंदे साहेब जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांची वस्ती तिथून हलवून खऱ्या अर्थाने आता त्यांना हा आणि जरूर ज्यावेळी दरड कोसळली होती ना त्यावेळी खऱ्या अर्थाने स्वतः मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः खऱ्या अर्थाने इसलगडावरती गेले होते आणि इसलगडाच्या अगदी पायथ्याशी असणारं हे नानिवली गाव आहे आणि नानिवली गावच्या अगदी बाजूला एकनाथ काणे यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. ज्यांच्या सौभाग्यवती वासांबे गृहग्राम पंचायतच्या खऱ्या अर्थाने विद्यमान सदस्य आहेत त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. अजिंक्य राम खाणे देखील आले, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सूरज पुजारीच्या बरोबरीने चालल्यात, म्हणजे जसा एकनाथ खाणे तसा आपल्याला राम खाणे खाणे बंधूंची टीम आहे. नक्कीच राम खाणे यांची आम्ही किपिंग सातत्यपूर्वक पाहिली आहे, अगदी क्लोज किपिंग असो किंवा मित्र म्हणून डीप मध्ये, परंतु चेंडू त्यांच्या हातामधून निसटत कधीच नाही निसटलं जात नाही आणि ते राम काणे त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम. सूरज पुजारी यांचं देखील वेलकम असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 इथून संपुष्टात आणि 10 फलकावरती धावा आहेत 31, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. मी काशीनाथजी गावडे साहेबांना विनंती करेन की एकनाथजी काणे यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. एकनाथजी काणे यांचं शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे, ज्यांच्या सौभाग्यवती खऱ्या अर्थानं गृहग्राम पंचायत वासांबेच्या विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. एकनाथ काणे लाईव्ह कॅमेरामन एकनाथ जे काणे यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. भावेश पाटील जे भास्कर पाटील यांचे सुपूत आहेत त्यांचं आमच्यावरती बरंचसं प्रेम आहे, वारंवार प्रत्येक मॅच लिहून ते आम्हाला भेटतात, कारण की भास्कर पाटील यांचं देखील आमच्यावरती प्रेम आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी एकनाथजी काणे साहेबांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं. एक चांगले मित्र म्हणेन खेळाडू आहेत काणे आंबिवली टीमचे, शिवप्रेमी
काने आंबील टीम कडून खेळत असताना आपण सातत्यपूर्वक त्यांना चांगली फलंदाजी करताना आपण कित्येक काल पाहिलंय आणि तिथं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक काशीनाथजी गावडे साहेबांच्या शुभास या ठिकाणी त्यांचं शुभ सन्मान करण्यात आलं. आणि आता शेवटचे आता द्वितीय सत्रामध्ये येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 32 या धावसंख्येची येणाऱ्या 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये रोमित पाटील आणि त्याच्या साथीला किनारा प्रदीप पडबल या फलंदाजांना 28 धावा पहिल्या षटकामध्ये जमवल्या होत्या. म्हणजे 32 धावसंख्येचं आव्हान जास्त अवघड नसेल बॅटिंग करणाऱ्या बारबाई टीमसाठी. मेगा पायनची लढत यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. टिमरी संघ येणार की त्यांच्या विरोधात खेळणारा खऱ्या अर्थानं बारबाई संघ. 18 बॉलमध्ये 32 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करायचंय. आणि जरूर आपण सातत्यपूर्वक क्रिकेटच्या पटलावरती पाहिलं एकनाथ काणे सर, परंतु ज्यावेळी 3 षटकांचे सामने असताना त्यावेळी 3 प्रामुख्याचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण किती वेळा पाहिलेत आणि ते प्रामुख्याचे गोलंदाज चांगली कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहायला मिळतील का हे पाहणं गरजेचं असणार आहे. प्रकाशजी गोगरे आणि नंदूजी सोनावणे यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. प्रकाशजी गोगरे आणि नंदू सोनावणे यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. जयदास गडगे यांनी आज आम्हाला कोणती कमतरता या स्पर्धेमध्ये भासून दिली नाही. अगदी सकाळी नाश्त्याची सोय त्यांच्या माध्यमातून उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आली. त्यानंतर जेवणाची उत्तम सोय या स्पर्धेमध्ये करण्यात आली आणि बरंच काही काही मित्र म्हणजे साम्य त्यांनी केलं. आणि या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी येतात. नंदूजी सोनावणे आणि त्यांच्या साथीला प्रकाश गोगरे म्हणजे आमचे बाला त्यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर आपल्याला फायनलची मॅच पाहायला मिळेल. परंतु पहिल्याच बॉलवरती आक्रमण, क्षेत्ररक्षक नाहीयेत परंतु नो मॅच लँड चेंडू होतोय. वन टप्पा अखेर बॉल जाईल सीमारेषा पार. फलंदाज प्रदीप पडवलच्या बॅट मधून येतोय चौकार. सागर शेठ ओसवाल कामधेनु जिल्ह्याचे प्रोप्रायटर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं देखील करतो आम्ही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. जे चौक विभागाचे चौक शहर उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी या स्पर्धेमध्ये होतोय. पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतो. व्हाईटच्या बरोबरीने दापलक जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवरती. कामधेनू जिल्ह्याचे प्रोप्रायटर सागर शेठ ओसवाल यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं देखील करतो आम्ही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. एकनाथ काणे येथून प्रस्थान होत त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. पेकी खराब पेकी पाहायला मिळाली आणि तदनंतर एक धाव दुसरी धाव सागर शेठ ओसवाल यांचं या ठिकाणी आम्ही शुभागमन या ठिकाणी या स्पर्धेला लाभलंय. आणि कामधेनू ज्वेलरचे प्रोप्रायटर आणि चौक शेअरचे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सागर शेठ ओसवाल यांना जर आपण पाहिलं ना तर प्रत्येकाच्या स्पर्धेमध्ये अगदी काही ना काहीतरी हातभार त्यांच्या मातून लाभलं जातं आणि ते अगदी एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. ते सागर शेठ ओसवाल यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी माकवरती सुजल. हा चांगला फटका लंकेशला अडवणं थोडस कठीण होतं. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. प्रदीप पडवळच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा चौकार. कीर्तनकार अबाप आदरणीय बारक्या बुवा मारुतीजी महाराज यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. अभिजित टोमरे यांना देखील आम्ही विनंती करू
की आपण मंचावरती यावं. हा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे आणि येतो षटकार, आणि षटकाराच्या बरोबरीने मान्यवरांचं खऱ्या अर्थानं आगमन, मान्यवरांचं आगमन झालं आणि सागर शेठ ओसवाल यांचं स्वागत केलं या षटकारानं, आणि षटकाराच्या बरोबरीनं दहा फलक जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवर. त्यानंतर 17 वरती कोणाला खतरा या ठिकाणी पाहायला मिळेल हे पाहणं गरजेचं आहे, कारण की क्रिकेट असो क्षेत्र कोणतंही असो जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर खऱ्या अर्थानं जरूर तुमच्या यशाला पर्याय नसते. परंतु यावेळेस खतरा पाहायला मिळाला, फलंदाज प्रदीप या चेंडूवरती बाद होते, 17 धावा धावपलकावरती आहेत. तुमच्या शब्दाची मागणी आणि त्याचा पुरवठा त्यांच्या माध्यमातून केला जाईल, कारण की आजपर्यंत आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलं ना का त्यांच्या माध्यमातून काही ना काहीतरी आर्थिक स्वरूपात वस्तुरूपी स्वरूपात मदत त्यांच्या माध्यमातून जरूर केली जाते. ते सागर शेठ ओसवाल या ठिकाणी मंचावरती उपस्थित, आणि काशीनाथ गावडे साहेबांवरती असणारं प्रेम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून व्यक्त केलं जातं. सुजल तयार आहे गोलंदाजी माकवरती. हा चांगला फटका, गॅप सिलेक्शन देखील चांगला आहे. वन टप्पा अखेर, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय चौकार. सागर शेठ ओसवाल यांचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे, आणि ज्या ज्या स्पर्धेमध्ये ते जातात ना त्या त्यावेळी त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभले जातात. आणि हे मी तर म्हणजे ऐतिहासिक आहे, जरूर या अगोदर आम्ही कित्येक स्पर्धा पाहिल्यात सागर शेठ ओसवाल यांच्या माध्यमातून पारितोषिक जरूर लाभलं जात आहे. या ठिकाणी काशीनाथजी गावडे यांच्या आयोजित केलेली स्पर्धा, परंतु त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. जयदास गडगे असेल तर त्यांच्या कांद्याला कांदा लावून, उमेश गावडे असेल आणि संजय गावडे असेल, त्यांनी प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. अगोदर आपण उल्लेख केला होता प्रत्येकाची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय. तुम्ही या जगात येणं प्रत्येक गोष्टीचा सोंग घेऊ शकता, परंतु पैशाचा सोंग येणं या जगात कोणीच घेऊ शकत नाही. त्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत येणं अगदी गरजेचं असं स्पर्धेसाठी. हा चांगला फटका, परंतु एलिव्हेशन थोडस खराब, जेलला या ठिकाणी ड्रॉप केलं जात आहे. एक धाव चेंडूवरती मिळेल आणि एका धाबेच्या बरोबरीनं दहा पलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे, शेवटचे 11 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. मारुती महाराज यांना देखील मी विनंती करतो आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. एक धाव या ठिकाणी सध्या कम्प्लीट केली जाते. पंचाचा नोट आउटचा इशारा येतो या ठिकाणी, आणि एकच धाव्या चेंडूवरती मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीनं समीकरण बदलेल. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 9 धावसंख्येची. आबाब किर्जनकर आमचे मारुती महाराज यांना मी विनंती करतो आपण मंचावरती यावं. अभिजित टोमरे त्यांच्या समवेत असतील, त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. नीरज गावडे या स्पर्धेला एन्जॉय करतोय, एक गुणवानशाली खेळाडू आहे नीरज, आणि त्याची बॅटिंग आपण या अगोदर पाहिली CPL मध्ये, आणि काय कमालीचं मी तर म्हणेन बॅटिंग त्याने केली होती. अगदी CPL त्याने गाजवली होती. एक चेंडूमध्ये ज्यावेळी गरज होती ना, 2 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज होती, त्यावेळी त्यानं षटकार लगावला होता. आणि जरूर या मॅचमध्ये आपण ते चित्र पाहतोय. या ठिकाणी अबप आमचे महाराज या ठिकाणी येतात, त्यांच्या बाजूनं अभिजित टोमरे आमचे जिम ट्रेनर होते ते अभिजित टोमरे, आणि
एमएससी म्हणजे महाराष्ट्र फोर्समध्ये ते जॉबसाठी आहेत, परंतु त्यावेळी त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं होतं जिममध्ये, ज्यावेळेला आम्ही बॉडी करण्यासाठी गेलो होतो. परंतु आज चांगला फटका फलंदाज संकेत जाधवच्या दाबा संख्येची गरज आहे ती विजयासाठी. प्रदीप पडवळ यांनी आम्हाला शब्द दिलाय की जरूर ज्यावेळेला आम्ही क्वालिफाय होऊ ना त्यानंतर तुम्ही आम्हाला भेटा. आणि त्यांचा संघ या ठिकाणी क्वालिफाय होणार आहे. गोलंदाजी माकवरती गोलंदाज तयार या ठिकाणी, परंतु दोन दाबा संख्येची अजूनही गरज आहे. टेंबरी संघानं फार चांगली फाईट दिली. बंटी क्षीरसागर जास्त काल स्ट्राईक वरती नव्हता आणि त्याचे परिणाम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहे. हा देखील चांगला फटका फलंदाज संकेत जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळतो. हा षटकार एम एस धोनी स्टाईलनं या मॅचला फिनिश केलं ते संकेत जाधवनं आणि हा सामना जिंकलाय तो बारवाई टीमनं. तत्पूर्वी मी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पाच धावा अजयने खर्ची केल्या आणि वैभव ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पाच धावा आणि दोन महत्वपूर्ण विकेट ज्याने प्राप्त केल्या तो वैभव ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. जरूर प्रदीप पडवळ होते याबद्दल उल्लेख केला होता, परंतु गोलंदाजी चांगली केली, गोलंदाजी चांगली केली वैभव या गोलंदाजांना. आणि मी सागर शेठ ओसवाल यांना विनंती करेन की आपल्या शुभासे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या शुभासे सुपूर्द करावा. सागर शेठ ओसवाल कामधेनु ज्वेलर्सचे प्रोप्रायटर आणि क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे. ज्या ज्यावेळी क्रिकेट स्पर्धा असतात ना त्या त्यावेळी योगदान त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. सॅम स्पोर्ट्स आणि सॅम स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर खऱ्या अर्थानं समीर राणे यांचे जिगरी दोस्त आहेत ते सागर शेठ ओसवाल. सागर शेठ ओसवाल कोणाचे मित्र नाही असं तुम्ही म्हणू नका, कारण की त्यांनी प्रचंड मैत्री जमवली आहे. अगदी या विभागामध्ये तुम्ही पाहिलं ना तर कामधेनु ज्वेलर्सचे ते प्रोप्रायटर आहेत. आणि या ठिकाणी टॉस केले जाईल. खाणे आंबिवली टीमचा कॅप्टन आणि बारवळी टीमचा कॅप्टन. जरूर आम्ही काणे आंबिवली टीमला पुरस्कृत केले असेल तरी देखील आम्ही काणे आंबिवली टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय का आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. अनिरुद्ध सोनावणे आलाय. माहिरा इलेव्हन बघा, माहिरा इलेव्हन टीमनं पुरस्कृत केली. अजिंक्य भोवणे पॅक केलेली टीम आहे माहिरा इलेव्हन. खाणे आंबिवली आणि बारवाई बघा ठशास ठसन पाहायला मिळणार आहे या शेवटच्या सामन्यामध्ये. पाहुण्यांचे मानदे आहे आमचे प्रकाश शेठ घोगरे असतील, सागर शेठ ओसवाल असतील, त्यानंतर सोनावणे साहेब असतील, बरीच मंडळी मारुती महाराज असतील. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी